माजी खासदार अनिल देसाई सर आपल्या सोबत आहेत. अनिल देसाई जी, खरं तर दक्षिण मध्य मुंबईमधनं आपण आता खासदारकीची तयारी करत आहात. संपूर्ण महाविकास आघाडीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, काय रणनीती असणार आहे? खरं तर दोन टर्मचे आमदार राहुल शेवाळे यांच्या विरोधातलं बलाढ्य आव्हान तुमचं. आज शिवसेना युवासेनेतर्फे महाविकास आघाडीच्या युवासेना आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या युवा प्रदेश आघाडीचे बैठक इथे होती आणि त्यामध्ये युवासेनेला एक मार्गदर्शन, युवासेना कशा रीतीने काम करत आहे, त्यांना दिलेलं कामाचं स्वरूप वगैरे याने एक बैठक होती आणि त्या चांगली संपन्न झाली. येणारी लोकसभा अजून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी या दक्षिण मध्य मुंबईचा उमेदवार कोण असेल हे ठरवणार, अजून त्याची घोषणा केलेली नाही आहे, ते करतील. जो कोण उमेदवार असेल त्याच्यासाठी चांगलं. तुमच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे, खरं तर चर्चा ही असू शकते. चर्चेचा भाग जोपर्यंत अधिकृतरित्या शिवसेना पक्षप्रमुख त्यांच्या अधिकारानं, त्यांचीसुद्धा महाविकास आघाडीच्या अधिकारानं ते ज्यावेळेला घोषणा करतील त्यावेळेला मग. परंतु तुम्हाला दिली ही उमेदवारी तर तुम्ही लढवण्यास इच्छुक आहात? अर्थात जो आदेश असेल पक्षप्रमुखांचा, जो पक्षाचा आदेश असेल तो. दोन टर्मचा खासदार राहुल शेवाळे यांचा बलाढ्य आहे, कारण की ते स्टँडिंग चेअरमॅन होते. असू द्या ना, दोन वेळचे खासदार होते, दोन वेळचे त्यांनी केलेलं हे असेल, आपण आपल्या ह्याने काम करू, तर लोकांसमोर जाऊ. परंतु यापूर्वी तुम्ही राज्यसभा खासदार होता, आता लोकसभेसाठी तयारी करताय, एक नवीन आव्हान तुमच्या समोर असणार का? प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाब ही आव्हानच असतं. नवीन असू द्या किंवा कुठच्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेला जनसेवा काम करायचं असतं लोकांसाठी, प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने लोकांना हवं, लोकांसाठी आपण काय करू शकतो ते एक नाही म्हटलं तरी एक चॅलेंज असतं आणि लोकांच्या पसंतीस उतरणं हे सगळ्यात म्हणतं. भास्कर जाधव तुमच्या पक्षाचे नेते आहेत, सध्या ते नाराज दिसतात, चिपळूणमध्ये त्यांची सभा होते, ते म्हणतात पक्षातून मला कुठेतरी डावललं जात आहे, अनेक पदं मला डावलली गेलेली आहेत असं त्यांचं. भास्करराव जाधव हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत, फार प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, चांगल्या रीतीनं शिवसेना प्रमुखांपासून ते शिवसेना पक्षप्रमुखांपर्यंत त्यांचं काम आताही सुरू आहे. ज्या गोष्टी त्यांच्या ज्या भावना, कार्यकर्त्यांशी बोलणं वगैरे या गोष्टी वेगळ्या आहेत आणि अशा रीतीनं माध्यमांनी कुठच्या तरी गोष्टीला वेगळ्या पद्धतीचा रंग देऊन चिपळूण आम्ही सर्व भास्कर रावांबरोबर आहोत. परंतु चिपळूणच्या विधानसभेच्या संदर्भात त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं की चिपळूणच्या विधानसभेच्या संदर्भात तिथे आता स्टँडिंग राष्ट्रवादीचे आमदार आहेत शेखर निकम, ते दादांकडे गेले तर मी ती जागा शरद पवारांकडनं मागून घेऊन आलो. परंतु आमच्याच पक्षातील काही नेते जे अनेक लोकं जे आहेत त्या विधानसभेत उभे करतात असा त्याचा थेट आरोप आहे. मी काय पाहिलेलं नाही आहे, परंतु या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या भास्कर रावांना ज्या अभिप्रेत आहेत त्याप्रमाणे करण्यासाठी भास्करराव स्वतः पक्षीय कार्यकारिणी जे आमचे सभासद आहेत, महत्त्वाचे नेते आहेत राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आहेत आणि उद्धवजी स्वतः पक्षप्रमुख म्हणून चांगल्या रीतीने निर्णय करतील. युतीचा अजून देखील फॉर्म्युला ठरत नाही आहे, खरं तर 36-4-8 असा फॉर्म्युला माध्यमांसमोर येताना पाहायला मिळतो. उद्या देखील त्यांची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत बैठक आहे, कुठेतरी सातत्याने वारंवार महायुतीच्या चर्चा होत आहेत आणि त्यांना स्वतःचे उमेदवार करायला डिले होतो. ते त्यांचा प्रश्न आहे, तो ते त्यांचा प्रश्न हाताळत आहेत, माध्यमं दाखवत आहेत, लोक बघत आहेत. परंतु कुठेतरी असफल वाटत नाही का महायुती या सगळ्या ही आता हा ज्या त्या पक्षाचा ज्या त्या युतीचा त्यांचा प्रश्न आहे ते बघतो. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते खासदार अनिल देसाई. महाविकास आघाडीचा मेळावा जो आहे, युवक मेळावा जो आहे, तो आज चेंबूर येथील व्ही बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर सर्व युवासेनेचे युवक असतील, त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे जे युवक असतील, त्याचसोबत आम आदमी पक्षाचे अनेक महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे जे युवक आहेत त्यांचा हा संपूर्ण मेळावा होता. आणि या मेळाव्याला स्वतः दक्षिण मध्य मुंबईमधून जे ठाकरे गटाचे उमेदवार असणार असल्याची ज्यांची चर्चा आहे नावाची, अनिल देसाई हे स्वतः मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं की जर मला उमेदवारी दिली तर मी निश्चितच ही लोकसभा निवडणूक लढेन आणि माझ्याकडे प्रदीर्घ असा राजकीय अनुभवसुद्धा आहे, त्यामुळे नक्कीच एक वेगळं आव्हानात्मक स्थिती जी आहे ती आता या मतदारसंघांमध्ये आहे. परंतु आम्ही नक्कीच ठाकरेगट हा बालेकिल्ला जो आहे तो आमचा जिंकू असा विश्वास देखील त्यांनी आपल्यासोबत बोलून दाखवलेला पाहायला मिळतो. व्हिडिओलिस्ट सुभाष अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।